टीम इंडियाच्या आफ्रिकन चॅलेंजला केपटाऊन टेस्टनं सुरुवात होतीये. दक्षिण आफ्रिकेमध्ये भारतीय टीम गेल्या 25 वर्षात एकही टेस्ट सिरीज जिंकू शकलेली नाही आणि त्यामुळे हा इतिहास बदलण्याचं मोठं आव्हान कोहली अँड कंपनी समोर असेल. फाफ डुप्लेसिसच्या तेज तर्रार बॉलरचा सामनाही टीम इंडियाच्या बॅट्समनना करावा लागेल. भारताचा दक्षिण आफ्रिकन दौरा हा कायमच ऐतिहासिक आणि मिस्ट्रियस असतो. आता कोहलीच्या टीमला आफ्रिकेतील 25 वर्षांचा टेस्ट सिरीज पराभवाचा इतिहास बदलायचा आहे. 2017 टीम इंडियाची कामगिरी स्वप्नवत वाटावी अशीच झाली होती. आता 2018 क्रिकेटच्या सीझनची सुरुवात दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यानं होतीये. या दौऱ्यात भारतीय टीमच्या क्लास आणि कॅरेक्टरची कसोटी लागणार आहे. आफ्रिकेच्या फास्ट पिच वर कोहली अँड कंपनीच्या बॅट्समनची अग्निपरीक्षा असेल. मायदेशात धमाल कामगिरी भारतीय टीमनी केली. सलग टेस्ट मॅचेस जिंकल्या, सलग मालिका जिंकल्या. अगदी कसोटी मानांकनामध्ये आपण अव्वल स्थानी सुद्धा आहोत. परंतु हे झालं सगळं मायदेशात. गेलं वर्ष जे होतं 2017 ते सगळं आपण मायदेशात खेळलो. परंतु आता परदेशामध्ये सलग 3 टुर्नामेंट्स आपल्याला किंवा सलग 3 दौरे करायला लागणार आहेत, ज्याची सुरुवात साऊथ आफ्रिकेपासून आहे. आणि साऊथ आफ्रिकेच्या टूरला वेगळं महत्त्व आहे, कारण अजूनपर्यंत भारतीय टीमला इथं येऊन टेस्ट सिरीज जिंकण्याची संधी मिळालेली नाही आहे किंवा ती कामगिरी करून दाखवता आलेली नाही आहे. त्यामुळे या सिरीजचं महत्त्व खूप मोठं आहे. दक्षिण आफ्रिकेत सध्या पाणी टंचाईची समस्या आहे, त्यामुळे न्यूझीलंडच्या पिचवर पाणी कमी टाकलं जात आहे आणि ह्याचा फायदा भारतीय टीमला होण्याची शक्यता आहे. मात्र आफ्रिकन टीमच्या पेस बॅटरी समोर भारतीय बॅट्समनचा कस लागणार आहे. टेस्ट मॅच म्हटल्यानंतर सगळ्यांची चर्चेचा मुख्य विषय हा विकेटचा राहतो आणि अर्थातच केपटाऊनच्या न्यूलंड मैदानावरच्या विकेटवरती सगळ्यांचं मोठं लक्ष आहे. इथं जरा एक थोडीशी वेगळी समस्या आहे, कारण इथल्या विकेटवरती हिरवं ताजं ग्रास ठेवण्याकरता इथले माळी झगडत आहेत. परंतु त्यांच्यापुढे खूप मोठ्या समस्या आहेत, कारण गेले 2 वर्ष केपटाऊन शहराला खूप कमी पाऊस झालेला आहे. त्यामुळे किती पाणी दिलं तरी ही जमीन आहे ती इतकी तृष्णेनी हे आहे की ती सतत पाणी मागते. त्यामुळे विकेटवर किती पाणी टाकलं तरी ते खाली निघून जात आहे. दरम्यान कोहली समोर टीम इंडियाच्या प्लेइंग 11 मध्ये कुणाला संधी द्यायची हा यक्ष प्रश्न असेल. त्यातच रवींद्र जाडेजाच्या खेळण्यावरही प्रश्नचिन्ह निर्माण झालंय, त्यामुळे स्पिन बॉलिंगची मदार ही अश्विनवर असेल. डोकेदुखी आहे. मला वाटतं नुसतीच भारतीय टीमला नाही तर दक्षिण आफ्रिकेच्या टीमला सुद्धा, ज्याला आम्ही स्वीट पेन म्हणतो तशी ही डोकेदुखी आहे. कारण कोणाला घ्यायचं टीममध्ये ही सर्वात मोठी चर्चेची गोष्ट आहे. भारतीय टीमच्या बाबतीत जर का गोष्ट करायची झाली तर अजिंक्य रहाणे आत्ता टॉप फॉर्ममध्ये जरी नसला तरी परदेशामध्ये त्याचा खेळ नेहमीच चांगला राहिला आहे, त्यामुळे 5व्या क्रमांकावरती तो नक्की खेळेल असं वाटतं. आता प्रश्न उरतो 6व्या क्रमांकाचा, आणि 6व्या क्रमांकावरती टॉप फॉर्ममध्ये असलेल्या रोहित शर्माला बाहेर ठेवणं हे खूप मुश्किल आहे. एकीकडे असं सुद्धा वाटतं की जर 4 बॉलर्स खेळवले तर कधी कधी अडचण येते, त्यामुळे 5वा ऑलराऊंडर असावा, हार्दिक पंड्याला घ्यावं. पण मला तरी असं वाटतं पहिल्या टेस्ट मॅच मध्ये थोडा सावध पवित्रा भारतीय टीमला घ्यायला लागेल. भारतीय टीम दक्षिण आफ्रिकेत एकही टेस्ट सिरीज जिंकू शकलेली नाही, त्यामुळे आता टीम इंडिया हा इतिहास बदलण्यास आतुर असेल. कोहलीच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया नव्या क्रिकेट सीझनची सुरुवात विजयानं करते का, याकडे तमाम क्रिकेट प्रेमींचं लक्ष असेल. ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई.